आपल्या आयुष्याची वाटचाल इथे ह्या चित्रात दाखवली आहे तुम्हाला की दर 7 वर्षाच्या टप्प्याने जर आपण विचार केला तर जन्म घेतलेली मुलीपासून तर एका म्हाताऱ्या स्त्रीपर्यंत ही वाटचाल अशी सुरू राहते. ह्या वाटचालीबद्दल आपण आज थोडंसं बोलणार आहोत. त्याच्याही आधी एक स्त्री म्हटलं की मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी अशा ताईंना ऐकत असताना एक जाणीव झाली त्यांच्या बोलण्यातून. त्यांनी मांडलेले व्यक्त केलेले जे काही पॉईंट्स होते, एक सहज व्हॉट्सअपवर वाचलेला मेसेज आठवला की एक व्यक्ती एक फूल तोडतं आणि फूल तोडल्यानंतर त्याला विचारतं की फूल तुला जेव्हा कोणी तोडतं तेव्हा तुला त्रास होत नाही का, वेदना होत नाही का, किंवा तुला दुःख होत नाही का की तुला झाडापासून वेगळं केलंय किंवा तुला तोडलंय. ते फूल अंतर्मुख म्हणून उत्तर काय देत असावं तर ते फूल त्या व्यक्तीला म्हणतं की मला तोडल्यानंतर मला हा आनंद मिळतो की मी कुणाची तरी ओंजळ भरतोय, मी कुणाला तरी सुवास देतोय. निश्चितच ह्या प्रत्येक फुलामध्ये आपण एक स्त्री असू की आपण आपलं सर्वस्व विसरून आपल्या कुटुंबासाठी आपल्या माणसांसाठी असंच झुरत असतो आणि प्रत्येक गोष्ट देण्याचा वसा आपण घेतलेला आहे. पण हे करत असताना आपण स्वतःची काळजी घ्यायला विसरू. म्हणून हे सांगत तर मी मुलींसाठीच आहे पण सोबतच तुम्ही सुद्धा आपल्या आहाराच्या व्यायामाच्या किंवा जे जे टप्पे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला शिकवायचं आहे ते स्वतःपासून सुरुवात करा. कारण शेवटी फूल कुठे जाणार आहे, कुठल्या देवाच्या किंवा मूर्तीवर फोटोवर चढणार आहे, कुणाच्या पोटावर सजणार आहे, कुणाच्या केसात सजणार आहे, हे होईल ते होईल नंतर. पण फूल म्हणून म्हणजे त्याला फूल होणं, सुवासित होणं, सुंदर असणं हे प्रत्येकीने जगायला पाहिजे आणि तसंच जपायलाही पाहिजे. ह्या ज्या स्टेजेस आहेत आयुष्याच्या, सर्वात पहिले इथे जे बसले त्यांच्यापैकी कुणाला पौगंड अवस्थेबद्दल किंवा कुमार अवस्थेबद्दल काय माहिती आहे ते सांगा. बसून सांगा, बसून सांगा. पौगंडाची अशी अवस्था आहे की या अवस्थेमध्ये वयात येतं आणि वयात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल चिंता शारीरिक मानसिक आणि भावनिक हा थोडासा वाकरी अशांततेचा काळ असंही आपण म्हटलं जातो आणि त्याच्यामुळे आपलं अज्ञान किंवा आयडल असेल म्हणजे एका कडीपासून फुलात रूपांतर होणार. म्हणजेच वयोमर्यादेचा जर आपण विचार केला तर 11, 12, 13, 14 हे जे काही वयोमर्यादा आहे याला आपण पौगंड अवस्था म्हणतो. आता हे सर्वसाधारण वय 12 ते 16, 18 वर्षापर्यंत. अगदी इंग्रजीचे शब्द घेतले तर तुम्हाला लक्षात येईल 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे जोपर्यंत टिन टिन आहे तशीच ही अवस्था आहे की घरामध्ये टणटण टणटण वाजायला लागतात. त्याला टीनेज इंग्रजीत म्हटलंय पण ते मराठीत लागू होत आहे. तर ही जी वयाची हे आहे याला आपण पौगंड अवस्था म्हणतो. आता सर्वसाधारणपणे आजच्या समाजामध्ये असं वाटत आहे की ही जी अवस्था आहे ही खरंच खूप भयानक आहे, म्हणजे धोकादायक परिस्थिती. असे कुठले मुद्दे तुम्हाला वाटतात की ही धोकादायक अवस्था आहे? कुठल्या दृष्टीने तुम्हाला पौगंड अवस्था किंवा कुमार अवस्था धोकादायक वाटते? असुरक्षितता हीच वाटते की कुठे आमच्या मुलाचं किंवा मुलीचं पाऊल वाकडं पडत आहे का, हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की ह्या पगडंदावर किंवा ह्या रस्त्यावर चालत असताना मी तर माझं 100% देते, मी माझ्या घरात वातावरण चांगलं देते, पण माझा मुलगा किंवा मुलगी माझ्यापासून दूर राहतील, हॉस्टेलवर राहतील किंवा कुठे शिक्षणासाठी जातील किंवा शाळेत ट्युशनला जात आहेत, तर ते या वळणावर घसरणार आहेत का, ही भीती, ही धोका
आपल्याला आजकाल सगळ्यांना वाटत आहे आणि वाटण्याचं कारण सुद्धा आहे. हा चार्ट डबा हा ऑलमोस्ट म्हणजे 1960 पासूनचा चार्ट डबा म्हणतोय की शारीरिक संबंधाचं वय 1960 मध्ये 20 आसपास होतं आणि तेच आता 2018 मध्ये 15 आसपास आलेलं आहे. म्हणजे एका जो स्टडी केलेला आहे त्याच्या अभ्यासानुसार 14 वर्ष वय भारतीय मुलांचं शारीरिक संबंध ठेवण्याचं झालं. मग 14व्या वर्ष वयामध्ये आपल्याकडे तर लग्नही होत नाही. म्हणजे मुलं मुली हे लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवत आहे आणि हीच धोकादायक स्थिती या टीन एजमध्ये कुमारावस्थेमध्ये होते. बरं, पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते पण मुलांना ती समज किंवा ते प्रोटेक्शन घरामध्येच असल्यामुळे कदाचित एवढे आजार बळकावत नव्हते. पण आता मुलं मुली बाहेर राहत आहेत आणि ह्या गोष्टींमुळे कमी वयात शारीरिक संबंध आल्यामुळे बरेचसे आजारसुद्धा समाजामध्ये बळावतात ज्याचे अजूनही उत्तरं मेडिकल सायन्सला सापडलेले नाही. आणि म्हणून आपल्याला इथे कुठेतरी लक्ष देण्याचं किंवा थोडंसं स्ट्रिक्ट आणि ह्या गोष्टींवर काळजी घेण्याची जास्त गरज आहे. आणि 14 वर्ष वयाचे सेक्स एज म्हणून आपल्या इंडियन किड्ससाठी देण्यात आलं आहे हे खरंच हलवणार आहे. जिथे संस्कृती जिथे संस्कार ह्या सगळ्या गोष्टी आपण अभिमानाने मिरवत आहोत त्या देशामध्ये हे सगळं घडतं आहे. याला छोटंसं कारणीभूत काही गोष्टी पण झाल्या. आपल्याच इथले नेते होते ज्यांनी शिक्षण मंत्री असताना सेक्स एज्युकेशन हा प्रोग्राम शाळेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी इन्सिस्ट केलं होतं पण काही महिलांनी याच्या अगेन्स्ट पाऊल उचललं की नाही हे शाळेमध्ये यायला नको. का? कारण त्यांना सेक्स हा शब्दाबद्दल आक्षेप होता. मग आता हा सेक्स एज्युकेशन आहे आजकाल आता हेच आपण चेंज करून याला एक नवीन नाव देतोय. कारण याचा सगळ्यात जास्त विरोध हा स्त्रियांनीच केला होता. त्यांनी त्या विषयाचं आकलन केलं नाही, या विषयामध्ये काय शिकवलं जाणार हे बघितलं नाही आणि सरळसोटपणे त्याच्यावर निषेध व्यक्त केला. आणि म्हणून आजही आपल्या शिक्षणशास्त्रामध्ये किंवा शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला नाही. तर आता मात्र ही काळाची गरज बनली आहे आणि जे पूर्वीचं सेक्स एज्युकेशन नाव होतं ते आता बदलून किशोरवयीन आरोग्य शिक्षण असं देण्यात आलं. ॲडोलेसंट हेल्थ एज्युकेशन म्हणजे छोट्या मुलीचं मोठ्या स्त्रीमध्ये जे काही रूपांतर होत आहे त्याच्यामध्ये होणारे शारीरिक मानसिक भावनिक सगळे बदल याच्यामध्ये शिकवले जात आहेत. मुलींना हे अवगत करून दिलं जात आहे की हे तुझ्यामध्ये घडणारे रासायनिक किंवा हार्मोन्समुळे झालेले बदल आहेत जे तुला ॲक्सेप्ट करायचे आहेत. सोबतच पालकांनासुद्धा त्याची माहिती व्हावी म्हणून आम्ही असं जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजे. आता किशोरवयीन बदल जसं आताच राऊत मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे मानसिक शारीरिक बदल घडतात. त्यातले मेन मानसिक बदल ह्या वयामध्ये जे मुलांमध्ये दिसून येतात मोठे झाल्याची भावना त्यांचं स्वतःचं मत बनायला लागतं. आम्ही काहीतरी आहोत आम्हाला विचारलं पाहिजे मी दिलेलं मत आईबाबांनी त्याला रिस्पेक्ट आदर केला पाहिजे ही गोष्ट त्यांच्यामध्ये यायला लागते. ते स्वतःला जपायला लागतात त्यांच्या आवडीनिवडी प्रायव्हसी मेंटेन करायला लागतात. त्यांच्यामध्ये कुठे कुठे कुठल्या गोष्टींमध्ये अति आत्मविश्वास दिसायला लागतो आणि त्यांच्या एका इमॅजिनरी वर्ल्डमध्ये किंवा काल्पनिक विश्वामध्ये ते रमायला लागतात. त्यांचा स्वभाव अतिशय चंचल किंवा चिडचिडा किंवा काही मुलं या पिरियडमध्ये अतिशय झोपणारे सुस्त असे सुद्धा दिसून येतात. तर हे सगळे मानसिक बदल या पिरियडमध्ये घडून येतात. का घडून येतात ते आपल्याला पुढे कळेल. आणि सगळ्यात मोठा बदल जो घडून येतो तो घडतो भिन्नलिंगी आकर्षण. म्हणजे या वयामध्ये एक मुलगा मुलीकडे आणि मुली मुलांकडे आकर्षित व्हायला लागतात. आणि ॲक्च्युअल बाकी कुठलाच मुलगा चिडचिडा होतो आहे का माझा ऐकत नाही आहे का किंवा तो त्याचं मत मांडतो आहे ह्या गोष्टींचं टेन्शन आपल्याला येत नाही. आपल्याला ह्याच एका मुद्द्याचं टेन्शन येतं की मुलं मुली कुठे काहीतरी विचित्र करतील का. ती ही गोष्ट समजून घ्यायला हवी की जो निसर्ग किंवा हे जग जेव्हा घडलं आहे तेव्हा आदम आणि ईवपासून पुढची पिढी घडत घडत आजपर्यंत आपण घडलो आहे. म्हणजे पुनरुत्पादनाचं किंवा रिप्रोडक्शनची जी सिस्टीम बनवण्यात आली आहे ही पुढची पिढी चालू राहून ही पृथ्वी तलावर हे जीव लोक असं सुरू राहावं म्हणून रिप्रोडक्शनची सिस्टीम सुरू झाली. मग आता आपण मनुष्य आहोत आपल्याला मेंदू आहे आपल्याला भाषा मिळाली आहे म्हणून आपण वार्तालाप करतो किंवा एकमेकांशी संवाद साधतो. प्राणी मात्रांनी काय करावं त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होणार. तर हे सगळं घडून आणण्यासाठी निसर्गाने मेंदूतून काही स्त्राव निर्माण केले ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो किंवा संप्रेरक असं मराठीत म्हणतो. ह्या संप्रेरकांच्या प्रभावाखाली प्रत्येक
प्रत्येक शरीरामध्ये काही मानसिक आणि शारीरिक बदल घडतात. जन्मतः प्रत्येक मुलामध्ये मुलीमध्ये हे अवयव असूनही ते तेव्हा काम करत नाही. वयात आल्यानंतर मेंदूपासून हे हार्मोन्स निघतात आणि आपल्याला तसं काम करायला प्रवृत्त करतात. आणि त्याच हार्मोनचा एक प्रभाव असतो की भिन्न लिंगी आकर्षण किंवा दुसऱ्या व्यक्तीबद्दल स्त्रियांना पुरुषांबद्दल, पुरुषांना स्त्रियांबद्दल आकर्षण निर्माण होतं. आणि याचमुळे प्राण्यांमध्ये सुद्धा पुनरुत्पादनाची किंवा रिप्रोडक्शनची सिस्टीम कार्यरत राहते. आणि ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात आणायला पाहिजे की मुलाच्या बुक्समध्ये कुठे हिरोईन्सचे चित्र सापडतात किंवा मुलगीसारखी एखाद्या हिरोचा पिक्चर पाहतो सारखं टोकत राहायचं नाही. हे आकर्षण आहे, हे या वयात होणारच आहे. फक्त आपलं लक्ष तिच्यावर असलं पाहिजे, मुलांवर आणि मुलींवर, की हे आकर्षण आणि प्रेम याच्यामधला डिफरन्स आपल्याला त्यांना समजवून सांगता आला पाहिजे. आणि निश्चितच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे आपण वाईट किंवा काहीतरी प्रॉब्लेम कुठे घडतो की या वेळेला जेव्हा मुलांमध्ये चिडचिडापण किंवा स्वतः काहीतरी असण्याचं, सेल्फ ऑब्सेस असण्याचं जेव्हा प्रश्न निर्माण होतो आहे किंवा ते तसं वागत आहेत, तेव्हा आपण त्यांच्यावर चिडचिड करायला लागतो, त्यांना बंधनं घालायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना बांधून ठेवतो. अशा वेळेला बाहेर कुणी छोटंसं थोडं चांगलं किंवा प्रेमाने त्यांच्याशी बोललं किंवा त्यांच्या काही चांगल्या गोष्टी ॲप्रिशिएट केल्या, तर मुलांना घरात वाटणारी किटकिट बंधनं ते बाहेर अट्रॅक्ट व्हायला लागतात. आणि जी आपुलकी प्रेम, त्यांना जे काही खोटं फसवं जरी असलं तरी ते चांगलं वाटतं. कारण कुणाला चांगलं नाही वाटणार. आज जर मी म्हटलं की अरे किती छान दिसतीस गं तू, आज तुझी साडी छान आहे, आपल्याला छान वाटतं, अरे मी माझ्याबद्दल काहीतरी चांगलं म्हणतो. असंच या वयामध्ये या मुलांना समोरची व्यक्ती आपल्याला फसवत आहे आपल्या चांगल्यासपणासाठी की वाईटपणासाठी हे कळत नसतं. पण त्या व्यक्तीने मला माझ्या या सवयीसाठी किंवा माझ्या दिसण्यासाठी किंवा माझ्या ह्या कामासाठी मला ॲप्रिशिएट केलं आणि त्याच्या मनामध्ये बाहेरच्या लोकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हायला लागतो. कारण आपण अजूनही आपल्या मुलांना लहानच समजत असतो आणि त्यांना पझल्स करण्याचा, त्यांना ऑर्डर देण्याचा फक्त एकमत्री आपण प्रयोग सुरू ठेवतो की मी उठ म्हटलं की उठलं पाहिजे, बस म्हटलं की बसलं पाहिजे, मी सांगितलं ना तुला आज हाच ड्रेस घालायचा आहे, हीच भाजी केली आहे, तुला हीच खावी लागणार, असा आपण आपला हेकेखोरपणा त्यांच्या वयासोबत सोडत नाही. आणि म्हणून मुलं बाहेर कुठेतरी आपलेपण किंवा आनंद किंवा स्वतःला समाधानकारक अशा गोष्टी बाहेर शोधायला लागतात. आणि तिथेच आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये एक दरी किंवा एक डिफरन्स निर्माण व्हायला लागतो. आणि मग हळूहळू मुलं आपल्यापासून दुरावतात आणि सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करत नाही. फेल्युअर्स किंवा त्यांचा कुठे जर हे झालं असेल तर ते तर सांगणारच नाही, पण ते त्यांचं यश किंवा आनंदसुद्धा आपल्यासोबत शेअर करत नाहीत आणि हळूहळू ते खूप दुरावल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की भिन्नलिंगी आकर्षण हा निसर्गाचाच एक रूल आहे किंवा हा क्रम आहे की या हार्मोन्समुळे हे मुलं इथे असं वागत आहेत. फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आकर्षण आणि प्रेम यातला डिफरन्स त्यांना सांगायचा आहे. जसं एखादी नवीन साडी घेऊन आलं तर ती घालेपर्यंत एक दोन वेळा ती खूप छान वाटते, पण रिपीटेडली घातल्यानंतर आपल्यातलं तिचं कुतूहल, आकर्षण संपून जातं. हे आकर्षण आहे हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. पण आपले आई वडील कितीही म्हातारे झाले, त्यांनी कितीही रागवलं, काहीही केलं, तरी आपण त्यांची पूजनीय आपण त्यांना मानतो, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला लागतो. म्हणजे ते कुठल्याही स्टेजमध्ये असो, ते सुशिक्षित असोत नसोत, ते म्हातारे असोत तरुण असोत, ते दिसायला चांगले असोत किंवा नसोत, पण जन्मदात्यांवर आपण आयुष्यभर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो. हा डिफरन्स आपल्या मुलांना आपल्या वागण्यातून, आपल्या आचारातून दिसून आला पाहिजे की प्रेम काय आहे आणि आकर्षण काय आहे हे बसवून सांगायचं नाही आहे, तर आपल्या रोजच्या कामातून, आपल्या विचारांमधून ही गोष्ट त्यांना कळाली पाहिजे की तुझं नाक वाहत होतं तेव्हासुद्धा मी नाक पुसणारी मीच होती, तुला बरं नाही वाटलं तेव्हा मीच असते, तू चुकला तर तुला रागवणारी मीच असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून आपुलकीपणा किंवा आदर नात्यांमध्ये निर्माण करता आला पाहिजे. आता ह्या मानसिक चेंजेससोबतच शारीरिक बदल सुद्धा घडतात. जसं की उंची वाढते, वजन वाढते, छातीचा कमरेचा भाग वाढायला लागतो, स्तनांचा विकास होत असतो, बगले किंवा जननांगाच्या आजूबाजूला केस यायला लागतात, पांढरा गदर सुरू होतो आणि सगळ्यात मोठा बदल घडतो तो म्हणजे मासिक पाळी सुरू होते किंवा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. मग ह्या दिवसांमध्ये मुलांना बऱ्याचशा समस्यासुद्धा असतात, जसं की शरीरातील केस खूप कमी जास्त येणं किंवा वजन खूप कमी जास्त असणं,
त्वचा किंवा रंगासाठी सुद्धा मुलांना कॉम्प्लेक्सेस असू शकतात. हातापायांमध्ये काही व्यंगत्व असेल त्याच्याबद्दल मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. स्तनांची किंवा लिंगाची जर अनियमित वाढ असेल त्याच्यासाठी सुद्धा मुलं थोडेसे या गोष्टींमध्ये प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. आता मानसिक समस्या जर पाहिल्या तर सहजपणे भावनेच्या भरात, जसं मी सांगितलं की बाहेरून जर कोणी आपुलकीने किंवा चांगलेपणाने बोललं तर मुलं तिकडे जास्त आदरात ठेवतात आणि ह्याच गोष्टींसाठी आई वडील शिक्षकांसोबत ते जास्त खोट बोलायला लागतात. मोठ्यांचं त्यांना ऐकावं असं वाटत नाही कारण ते नेहमीच ऑर्डर देतात. अर्धवट आणि अपुरं ज्ञान जाहिराती, पेपर, टी व्ही कुठे जिथून मिळेल मीडियामधून ते घेतात आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांचं नुकसान होतं. स्पेशली आपण टी व्ही सिरियल्सचं उदाहरण घेऊ की आपण मुलांना म्हणतो की यांना अपुरं ज्ञान आहे किंवा याच्याकडे पाहून हे अट्रॅक्ट होत आहेत, पण सुरुवात आपल्यापासून होते. आज जर आपण विचार केला तर फेअर अँड लव्हली सगळ्याच जणींनी वापरलेली असेल आयुष्यात एकदा आणि एकदा. का? तर ती फेअर अँड लव्हली आपल्याला गोरी करते. खरंच ही जाहिरात बाजूने जर व्यक्ती गोरे झाले असते तर मला असं वाटतं की आफ्रिकेमध्ये कोणीच काळं नसलं असतं, त्यांनी किलोनी फेअर अँड लव्हली विकत घेतली असते. पण ही गोष्ट आपण सुद्धा एकदा घेऊन तर पाहू, लावून तर पाहू असं म्हणून त्या जाहिरातींच्या आमिषाला बळी पडतो. तिथे त्या छोट्या मुलांचं काय, ते त्या निश्चितच कुठल्याही गोष्टीला बळी पडू शकतात कारण त्यांनी जग पाहिलेलं नाही. म्हणून सुरुवात करतानाच आपल्यापासून करा. कुठल्याही क्रीम्स असो, वजन कमी करण्याची औषधं असो, मेंदू वाढवण्याचे टॉनिक्स असो, उंची वाढवण्यासाठी काही असो किंवा अजून अशा काही भाविक जाहिराती येतात, त्याचा आधी तुम्ही विश्लेषण करायला हवं की याचा सायंटिफिक बेस काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन काय. असं जर असलं असतं की केसर खाल्लं आणि मुलगा गोरा होतोय गर्भारपणामध्ये तर मला वाटतं की जगात कुणीच कारण असलं असतं. किलोनी लोकांनी केसर खाल्लं असतं. मग काय या गोष्टींवर आपण अगदी डोळे झाकून मेंदूला झापडं बांधून आपण त्याला फॉलो करतोय. इथे आपल्यातच बदल आणायला गरज आहे. तेव्हा कुठे आपले विचार आपण आपल्या मुलांना देऊ आणि मग पुढची पिढी बदलेल. आपण फक्त हे ओळखत राहतोय की आम्ही असं नव्हतो, आमच्या वेळेस असं नव्हतं. का नव्हतं? असणार आहे काही ना काही. आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्याला वाढवत असताना काही प्रश्न पडले असतील, काही स्थिती धोकादायक वाटली असेल, पण त्यांनी ती हँडल केली आणि आपल्याला आज असं घडवलंय. कदाचित आपण कुठेतरी कमी पडतोय कारण आपण ती मधली पिढी आहोत ज्याने मीडिया नसताना सुद्धा जगलंय आणि मीडिया असताना सुद्धा आपण जगत आहोत. त्याच्यामुळे कोंडी आपली होती. आपल्याला जुनंही हवंय आणि नवीन तंत्रज्ञानही हवंय आणि याच्यामध्ये आपण जे सँडविच झालं त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की आपले मुलं कसे वागत आहे. तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात झालं आहे ते करायलाच पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला होणं गरजेचंच आहे, पण अति वापर नको जो आपण आपल्या आचरणात आणतो. आज टी व्हीवर कोणी सांगितलं की आता असं केलं ना की लगेच ॲसिडिटी गायब होते की उद्यापासून आपल्या घरात सुरू होतं, पण तुम्हाला माहीत आहे ॲसिडिटी काय आहे, तुम्हाला माहीत आहे याचा काय फरक पडणार आहे. किंवा कुणी सांगितलं की आजपासून दीक्षित फॉलो करायचं किंवा दिवेकर फॉलो करायचं की लगेच करतो, पण सातत्यता कुठे गेली, नियमितपणा कुठे गेला. म्हणजे आज एक काहीतरी नवीन बूम आला मार्केटमध्ये की डोळे झाकून आपण त्याला फॉलो करतो, पण ते फॉलो करत असताना आपण किती डिटर्मिन, आपण त्या कॅटेगरीमध्ये येतोय का हे असेस करायला शिका आणि तरच मुलंसुद्धा त्या गोष्टींना तराजू तोलून शिकतील की ही गोष्ट मी आंधळेपणाने फॉलो करायची आहे किंवा नाही. त्याच्यामुळे जाहिराती किंवा सिरियल्समधून जे काही अर्धवट नॉलेज मिळतं आहे ते फक्त पैसा हाताशी आहे किंवा मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे म्हणून ते घेण्यात अर्थ नाही आहे. त्याच्या मागचं वैज्ञानिक बाजू समजून मगच त्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे.